नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा आमच्या स्टडी डायरीज यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इन्स्टिट्युशनल राऊंड म्हणजे कॉलेज लेवलचा राऊंड प्रकारे असतो त्यानंतर इन्स्टिट्युशनल राऊंड म्हणजे नेमकी काय आणि कॉलेजच्या लेवलला आपण ॲडमिशन कशा प्रकारे मिळू शकतो त्याची प्रोसेस काय आहे त्यानंतर आपण अप्लाय प्रकारे करायचा या संपूर्ण विषयावर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला माहिती सांगणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी महाराष्ट्र सी ई टीची तयारी करत आहे मग त्यामध्ये एम बी ए टी असेल लॉ सीई टी असेल एम सी ए टी असेल त्याचबरोबर बी एड सी ई टी असेल या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चॅनेलला रोजच्या रोज फॉलो करत चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती मी आपल्याला सांगणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सी टी सेलच्या वेबसाईट वर आपण इन्स्टिट्यूट लेव्हलच्या राऊंड चा, चा शेड्यूल आलेला आहे तर त्या शेड्यूलनुसार इन्स्टिट्यूशनल राऊंड ची माहिती आपल्याला घेता येईल आता कॅपच्या शेड्यूलनुसार इन्स्टिट्यूशनल राऊंड कशा प्रकारे असतो हे आता मी आपल्याला सांगणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो कॅपच्या शेड्यूल प्रमाणे कॅन्डिडेट फिल इन ऑनलाईन फॉर्म कॉलेज चॉईसेस फॉर इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन कॉलेजचे ऑप्शन द्यायचे आहेत त्यानंतर कॉलेज जनरेट ऑनलाईन मेरिट लिस्ट थ्रू कॅप पोर्टल फ्रॉम देअर लॉग इन फॉर ए कॅप सीट्स अँड मॅनेजमेंट कोटा सीट्स इफ मित्रांनो कॉलेज काय करणार आहे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर एक मेरिट लिस्ट जनरेट करणार आहे मग ते कोण कोणत्या सीटसाठी तर ए कॅब साठी त्याचबरोबर जर त्या कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटा असेल तर त्या सर्व जागांसाठी कॉलेज एक मेरिट लिस्ट जनरेट करणार आहे त्याचबरोबर कॉलेज अपलोड द मेरिट लिस्ट ऑन द कॉलेज नोटिस बोर्ड अँड कॉलेज वेबसाइट मेरिट लिस्ट विल बी अवेलेबल ऑन द कॅप पोर्टल मग ही मेरिट लिस्ट तुम्हाला कॉलेजच्या नोटिस बोर्ड वरही पाहायला मिळणार आहे आणि कॉलेजच्या वेबसाईट वरही ही मेरिट लिस्ट तुम्हाला कॅपच्या ऑफिशियल पोर्टलवरही पाहायला मिळणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कॅन्डिडेट सिक ऍडमिशन ऍज पर डिक्लेअर मेरिट लिस्ट इन द इन्स्टिट्यूट लेवल राऊंड अँड कॉलेजेस कन्फर्म ऍडमिशन थ्रू कॉलेज लॉग इन विद्यार्थी मित्रांनो मग तुम्हाला मेरिट लिस्टच्या मेरिट नंबर नुसार ऍडमिशन मिळणार आहे आणि मग तुमचं ऍडमिशन कॉलेज त्यांच्या लॉग इनद्वारे पोर्टल पोर्टलवर कन्फर्म करणार आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही संपूर्ण प्रोसेस आहे आणि आपल्याला याप्रमाणे काम करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो इन्स्टिट्यूट लेवल करता काही महत्वाच्या टिप्स मी आपल्याला देणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओच्या शेवटी मी आपल्याला काही महत्वाच्या टिप्स काही महत्वाच्या सूचना सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता ही संपूर्ण कॅपची प्रोसेस आहे आता याला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण समजावून घेऊया यामध्ये पहिली स्टेप अशी असणार आहे कॅन्डिडेट फिल ऑनलाईन ऑप्शन कॉलेज चॉईस फॉर इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन तर विद्यार्थी मित्रांनो कॉलेजच्या लेवलला ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थी ऑनलाईन कॉलेजचे नावांचे पर्याय देणार आहेत परंतु विद्यार्थी मित्रांनो कॉलेजचं ऑप्शन भरण्या अगोदर आपल्याला प्रत्यक्षात ज्या कॉलेजला आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजला जाऊन तिथे किती सीट शिल्लक आहे तसेच कॉलेजच्या ऑथॉरिटीशी आपल्याला ॲडमिशनबद्दल चौकशी करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला कॉलेजचं ऑप्शन द्यायचं आहे म्हणजे आपल्याला तिथे ॲडमिशन होईल की नाही होईल हे आपल्याला कळणार आहे आणि त्याच कॉलेजमध्ये में मॅनेजमेंट कोट्यामध्ये किती ॲडमिशन शिल्लक आहे हे आपल्याला विचारायचं आहे आता दुसरी स्टेप काय असणार आहे आता दुसऱ्या स्टेप मध्ये कॉलेजेस जनरेट ऑनलाइन मेरिट लिस्ट थ्रू कॅप पोर्टल फ्रॉम देअर लॉग इन फॉर ए कॅप सीट्स अँड मॅनेजमेंट कोटा सीट इफ ऍप्लिकेबल विद्यार्थी मित्रांनो कॉलेजेस काय करतात की एक मेरिट लिस्ट तयार करतात जे जे विद्यार्थी त्या कॉलेजचं ऑप्शन देणार आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं एक मेरिट लिस्ट तयार होणार आहे कॉलेजेस कॅप पोर्टलद्वारे ऑनलाईन मेरिट लिस्ट तयार करतात एक कॅप जागांसाठी आणि मॅनेजमेंट कोट्यातील जागांसाठी कॉलेज मेरिट लिस्ट तयार करते आणि त्या मध्ये जर तुमचा नंबर बसत असेल आणि त्या कॉलेजमध्ये जर तेवढ्या जागा शिल्लक असतील तर तेथे मात्र तुमचा नंबर लागू शकतो स्टेप तीन मध्ये काय आहे कॉलेजेस अपलोड द मेरिट लिस्ट ऑन द कॉलेज नोटिस बोर्ड अँड कॉलेज वेबसाईट द जनरेटेड मेरिट लिस्ट विल बी अवेलेबल ऑन कॅप पोर्टल विद्यार्थी मित्रांनो कॉलेज जी मेरिट लिस्ट बनवणार आहे तर ती कॉलेजच्या नोटीस बोर्डवरही पाहायला मिळणार आहे आणि कॉलेजच्या वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर हीच मेरिट लिस्ट तुम्हाला आपल्या कॅबच्या पोर्टलवरही पाहायला मिळणार आहे इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंड वेळी तुम्हाला ती चेक करून घ्यायची आहे आता मित्रांनो हा जो इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड असतो तर तो, तो कशा प्रकारे चालतो हे आपल्याला पाहायचं आहे उदाहरणासाठी तीन कॉलेजेस घेतलेले आहे एक मुंबईचं कॉलेज आहे एक पुण्याचं कॉलेज आहे आणि एक औरंगाबादचं कॉलेज आहे अनुक्रमे मुंबईच्या कॉलेजला दहा जागा शिल्लक आहेत पुण्याच्या कॉलेजला वीस जागा शिल्लक आहेत आणि औरंगाबादच्या कॉलेजला तीस जागा शिल्लक आहेत ज्यावेळेस कॉलेजचे ऑप्शन देणार आहात त्यावेळेस तुम्ही मुंबईच्या कॉलेजचं एक ऑप्शन दिलेलं आहे त्यानंतर पुण्याच्या कॉलेजचे एक ऑप्शन ऑप्शन दिलेलं आहे आणि औरंगाबादच्या कॉलेजचे एक ऑप्शन दिलेलं आहे त्याचप्रमाणे मुंबईच्या कॉलेजमध्ये दहा जागा शिल्लक आहे तेथे तुमचा मेरिट नंबर आहे तीस आणि त्या कॉलेजमध्ये एकशे पन्नास विद्यार्थ्यांनी इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडला फॉर्म भरलेला आहे म्हणजे यांची मेरिट लिस्ट असणार आहे दीडशे मुलांची त्यानंतर पुण्याच्या कॉलेजच्या जागा शिल्लक आहेत वीस आणि येथे मेरिट नंबर आहे बावीस त्यानंतर येथे दोनशे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि औरंगाबादच्या कॉलेजमध्ये तीस जागा शिल्लक आहेत आणि येथे तुमचा मेरिट नंबर आहे शंभर आणि येथे तीनशे मुलांनी फॉर्म भरलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात येत असेल दे येथे मेरिट नंबर तुमचा तीस आहे आणि येथे जागा शिल्लक आहे एकूण दहा आता इन्स्टिट्यूट लेवलला काय होत असतं की एक ते दहा क्रमांकाचे विद्यार्थी जर आले नाही तर त्यानंतर अकरा ते वीस नंबरच्या मेरिट नंबरच्या विद्यार्थ्यांचा विचार केला जातो आणि अकरा ते वीस नंबरचे विद्यार्थी आले नाही तर त्यानंतरच एकवीस ते तीस मेरिट नंबर असणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार केला जाईल म्हणजे येथे तुम्हाला ऍडमिशन मिळणं थोडं मुश्किल आहे त्यानंतर पुण्याच्या कॉलेजमध्ये जागा किती शिल्लक आहे वीस आणि येथे तुमचा मेरिट नंबर आहे बावीस मग या तीनही कॉलेजमधून या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश मिळणं अगदी सोपं आहे कारण येथे फक्त तुमचा मेरिट नंबर आहे बावीस आणि जागा आहे वीस आता वीस मुलांनी ते ऑप्शन देत नसताना बऱ्याच कॉलेजचे ऑप्शन दिलेले असतील त्यामुळे पुण्याच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवणे तुम्हाला सोपं आहे आणि त्याच धर्तीवर औरंगाबादच्या कॉलेजमध्ये तीस जागा शिल्लक आहे परंतु तुमचा मेरिट नंबर आहे शंभर म्हणजे तुम्हाला औरंगाबादच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवणं अशक्य आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला ऑप्शन देत असताना येथे दहा कॉलेजचं ऑप्शन नाही द्यायचं आपल्याला येथे जवळजवळ आपल्याला वीस ते तीस कॉलेजचं ऑप्शन द्यायचं आहे त्यापेक्षाही जास्त म्हणजे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या वर्षी ऍडमिशन मिळवायचं असेल तर तुम्हाला हा शेवटचा चान्स आहे यानंतर मात्र तुम्हाला ऍडमिशन मिळवता येणार नाही याकरता विद्यार्थी मित्रांनो काही सूचना मी आपल्याला देणार आहे तर त्या ते तुम्ही लक्षात घ्यायच्या आहे तुम्हाला मी सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडच्या अगोदरच तुम्ही कॉलेजला भेट द्या कॉलेजमध्ये ऍडमिशन बाबत संपूर्ण चौकशी करा किती फी आहे फॉर्म कसा भरायचा ऑफलाईन भरायचा की ऑनलाईन भरायचा त्या कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटाच्या जागा शिल्लक आहेत का त्यामध्ये ये कॅप्चर जागा शिल्लक आहेत का या संपूर्ण विषयाची तुम्हाला इथे माहिती घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला ऍडमिशन घ्यायला सोपं जाणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इन्स्टिट्यूट लेवलचा हा जो राऊंड आहे तर त्या संबंधित कॉलेजमध्ये त्यांचा फॉर्म ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे आणि ते ते तो भरून द्यायचा आहे इन्स्टिट्यूट लेवल राऊंड चे पहिल्या दिवशी सकाळी लवकरच जायला पाहिजे त्याचं असं कारण आहे इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडमध्ये काही काही कॉलेजमध्ये जो प्रथम येईल त्याला ऍडमिशन दिलं जातं त्यामुळे तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडला पहिल्याच दिवशी सकाळी लवकर जायचं आहे जेणेकरून तुमचा जर समजा मेरिटमध्ये विसावा नंबर असेल आणि त्या कॉलेजला दहा जागा शिल्लक असतील आणि सुदैवाने एक ते दहा पर्यंतचे विद्यार्थी आले नसतील तर तुमचा तिथे नंबर लागू शकतो त्यानंतर कॉलेजला जाताना संपूर्ण ओरिजिनल कागदपत्र सोपत ठेवणे अत्यावश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा या कॉलेजला तुमचा नंबर लागत आहे परंतु तेथे तुमच्याकडं ओरिजिनल डॉक्युमेंट नसतील तर तोही चान्स तुमचा जाऊ शकतो त्यामुळे लक्षात ठेवा हो विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण मूळ कागदपत्र सोबत ठेवा आणि त्याचा एक फोटो कॉपीचा बंचही सोबत ठेवा त्यानंतर काही कॉलेजची फी ही ऑनलाईन असते आणि काही कॉलेजची फी कॅश स्वरूपात स्वीकारली जाते त्यामुळे तुम्हाला दोनही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे ऑनलाईनही तुमच्याकडं पैसे असणे आवश्यक आहे आणि ऑफलाईनही म्हणजे कॅशमध्येही असणे आवश्यक आहे स्थानिक लेवलला कॉलेज अथॉरिटीचे सर्व काही नियम अटींचे पालन करणे आवश्यक आहे लक्ष ठेवा विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन दिलेले काही नियम हे त्या कॉलेजलाच लागू होतील असं काही नसतं म्हणजे काही डॉक्युमेंट कॉलेज अथॉरिटी तुम्हाला त्यावेळी मागू शकते त्यामुळे लक्षात ठेवा कॉलेजच्या अटी व नियमानुसार तुम्हाला पूर्तता करणे आवश्यक आहे हा जो राऊंड आहे तर तो कॅबचा राऊंड नाहीये तर हा कॉलेजचा राऊंड आहे इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड आहे त्यामुळे कॉलेजचे सर्व नियम तुम्हाला पाहणे आवश्यक आहे कॉलेजची ॲथॉरिटी जे काही तुम्हाला डॉक्युमेंट मागतील ते तुम्हाला देणे आवश्यक आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो या राऊंड नंतर पुन्हा राऊंड होणे नाही जर तुम्हाला ॲडमिशन मिळायचं असेल तर तुम्हाला मग पुढच्या वर्षीच्या सीईटीचा टीचा वेट करावा लागणार आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या काही महत्त्वाच्या सूचना होत्या त्या मी आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडबद्दल तुमच्या मनात जर काही शंका असतील तर त्या तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा आम्ही तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करू भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो